दरम्यान मराठा ओबीसी वाद मिटवण्यात आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री अपयशी ठरले आहेत का असा सवाल विजय वडेट्टीवारांनी केला आणि त्याला पार्श्वभूमी ही आहे की छगन भुजबळ यांनी पवारांकडे जाऊन जी मागणी केली त्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी हा प्रश्न निर्माण केला आहे. मी भुजबळ साहेबांना सांगू इच्छितो की भुजबळ साहेब खोटं बोला पण एवढंही खोटं बोलू नका. आम्हाला कोणत्याही नेत्याचा फोन आला नाही आणि आम्हाला फोन येऊन कोणी थांबवू शकत नाही. मराठा आणि वर्सेस ओबीसी हा वाद मुळात सरकार पुरस्कृत आहे. सरकारने हा वाद उभा केलेला आहे. एका बाजूला एक नेते मराठा समाजांना खोटी आश्वासन देऊन फसवतात आणि तुम्ही ओबीसींची फसवणूक करताय. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.